होतील असं पृथ्वीराज चव्हाण वारंवार सांगतात किंवा अनेक लोक देखील सांगतात. बघा, कुठल्याही पक्षातल्या लोकांना असं वाटणं की आपल्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत यात भावगं काही नाही. राष्ट्रवादीवाल्यांना वाटू शकतं की अजितदादा झाले पाहिजेत. आमच्या पक्षातल्या लोकांना वाटू शकतं की भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. शिवसेनेचे मुख्यमंत्री आज आहेत. मात्र मी अतिशय अधिकृतपणे या महायुतीतल्या सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो, या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच राहणार आहेत. दुसरा कोणीही मुख्यमंत्री या ठिकाणी होणार नाही. मुख्यमंत्री पदामध्ये कुठलाही बदल होणार नाही. या संदर्भात माननीय श्री अजित पवार आणि मी आमच्या दोघांच्याही मनामध्ये पूर्ण स्पष्टता आहे. ज्यावेळी महायुतीची चर्चा झाली त्यावेळेसही अजितदादांना त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे याची कल्पना देण्यात आली आहे, ती त्यांनी स्वीकारली आहे. केवळ स्वीकारलीच नाही तर त्यांनी स्वतः आपल्या वक्तव्यात देखील स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री बदलाचा कुठला त्याची चर्चा देखील नाही, करण्याचं कारणही नाही. जे आमच्या महायुतीतले लोक अशा प्रकारचं वक्तव्य करतायत त्यांना माझं अतिशय स्पष्टपणे सांगणं आहे की अशा प्रकारचे मिक्स्ड संकेत देणं किंवा कन्फ्युजन निर्माण करणं त्यांनी तात्काळ बंद केलं पाहिजे. कारण यातनं महायुतीच्या संदर्भात संभ्रम तयार होतो, नेत्यांच्या मनात संभ्रम नाही. शिंदेसाहेबच मुख्यमंत्री आहेत, तेच मुख्यमंत्री राहणार आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनीही संभ्रम ठेवण्याचं कारण नाही. आता पृथ्वीराज बाबा जे काही बोलले ते अशा प्रकारची पतंगबाजी सध्या अनेक लोक करतायत. अनेक लोक राजकीय भविष्यवेत्ते झालेले आहेत, पण त्यांनी कितीही भविष्य सांगून आमच्या युतीमध्ये किंवा राज्याच्या जनतेमध्ये कन्फ्युजन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला तरीही मी अतिशय स्पष्टपणे आणि पूर्ण अधिकृतपणे सांगतो की 10 तारखेला काही होणार नाही, 11 तारखेला काही होणार नाही, 9 तारखेला काही होणार नाही. झालंच काही तर आमचा विस्तार होणार आहे, त्याची तारीख ठरायची आहे. मुख्यमंत्री ठरवतील त्या तारखेला आमचा विस्तार होईल आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच राहतील. अशी जी वाचाळवीर आमदार आहेत किंवा मंत्री आहेत अशी वक्तव्य करतात, त्यांची कानउघडणी समन्वय समिती करेल का? मला असं वाटतं की माझं वक्तव्य कानउघडणी करता पुरेसं आहे. समजदार को इशारा काफी होता है, हमारे सब लोग समजदार है, इसलिए इशारा मिल गया हो. म्हणूनच मी सांगितलं की कोणाला असं वाटावं यात गैर नाही आहे, पण बोलताना प्रत्येकाने वास्तवाचं भान ठेवलं पाहिजे. आणि वास्तव हे आहे की महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत आणि तेच राहणार आहेत. देखिए, आजकल कई वरिष्ठ नेता अटकलबाजी करते हुए दिखाई पड़ते हैं. वे कितने भी अटकलें लगाए तब भी जिस समय हमने महायुति तैयार की उस समय महायुति के तीनों पार्टियों के तीनों नेताओं के मन में ये बात बिल्कुल स्पष्ट है. भारतीय जनता पार्टी में मेरे मन में यह स्पष्ट है, राष्ट्रवादी कांग्रेस में अजित दादा के मन में यह स्पष्ट है, और शिवसेना के नेता शिंदे जी स्वयं मुख्यमंत्री है. तीनों के मन में इस बात की स्पष्टता है कि महायुति के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी है, महायुति के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी ही रहने वाले हैं. उसमें कोई बदलाव नहीं होने वाला.
महायुति के सबसे बड़े पार्टी के नेता के रूप में मैं इस बात को स्पष्टता के साथ कह देना चाहता हूं, कोई अपने मन में कंफ्यूजन न रखे और अपोजिशन भी कंफ्यूजन तैयार करने का प्रयास करे तो समझ लीजिए वो पतंग उड़ा रहे हैं, उनकी पतंग कट जाएगी। ऑनलाइन जुगाराला कधीही परवानगी दिली जाणार नाही, कुठल्याच प्रकारच्या जुगाराला परवानगी दिली जाणार नाही। एवढंच नाही तर 30 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये कसिनो उघडण्याच्या संदर्भातला जो कायदा झाला होता तो कायदा निरस्त करण्याची फाईल ही मी मुख्यमंत्री असताना सही केली होती आणि आता पुन्हा त्या संदर्भातला प्रस्ताव आम्ही तयार केला आहे आणि 30 वर्षापूर्वी या राज्यात कसिनो तयार करण्याचा जो कायदा तयार केला होता तो कायदाही आम्ही त्या ठिकाणी निरस्त करतो। निधी वाटपाच्या संदर्भात अनेक आमदारांनी सुडबुद्धीने सरकार वाटते अशा पद्धतीने आरोप केलेले आहेत, सत्ताधाऱ्यांना भरपूर निधी मिळाला मात्र विरोधकांना सुडबुद्धीने वागणूक मिळते असा एक आरोप होतोय। असं आहे की खरं म्हणजे मी विधान परिषदेत देखील सांगितलं की आता जे शहाणपण शिकवत आहेत त्यांनी 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे शहाणपण त्यांचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरेंना शिकवायला हवं होतं। भारतीय जनता पार्टी आणि सोबतच्या आमदारांना फुटकी कवडी देखील त्यांनी त्या भागात दिली नाही, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांना देणार नाही। मी यादी आपल्याला दाखवू शकतो, विरोधी पक्षाच्या अनेक आमदारांना निधी मिळालेला आहे, अनेकांची स्थगिती देखील उठलेली आहे, त्यांनी गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारावं या मताचे आम्ही नाही। मेरिटप्रमाणे सगळ्यांना त्या ठिकाणी निधी हा दिला गेलाय आणि दिला जाईल। शरद पवार यांना एनडीएमध्ये आणण्यासाठी वरिष्ठ भाजपमध्ये जे सक्रिय झाले आहेत त्याबद्दल नेमकी काय माहिती? मला अशा प्रकारची कुठलीही कल्पना नाही। महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय, 3 कोटींचा भूखंड जो आहे तो 349 कोटींना मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलं निश्चित आहे आणि स्वतः सीएजीच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे की 3 कोटीचा प्लॉट 350 कोटी रुपयाला त्या ठिकाणी देण्यात आला आणि त्याच्यावर सॅटिस्फॅक्शन न झाल्यामुळे अधिकचे पैसे मिळावे म्हणून संबंधित लोक कोर्टामध्ये गेले आहेत। एक प्रकारे कशा प्रकारे त्या काळामध्ये महानगरपालिका हे भ्रष्टाचाराचं कुरण होतं, कशा प्रकारे आपण म्हणतो एक म्हण आहे की अंधळा दळतो आणि कुत्रा पीठ खातो, या म्हणीप्रमाणे त्या ठिकाणी जाणीवपूर्वक अंधत्व पत्करून अनेकांना कशा प्रकारे पीठ खायला दिलं जात होतं हे यातनं स्पष्ट होत आहे, पण ही केवळ झाकी आहे, असे अनेक घोटाळे बाकी आहेत।